पकड़ा। नमस्कार मंडळी, मी सौ सोनाली वैभव घाडीवकर, क्लासिक कलाकारीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही एका ठिकाणी आलो आहोत आणि तिकडे आम्ही पकडणार आहोत खेकडे, म्हणजेच कुरल्या। तर त्या भेटतात का ते बघूया, नाही भेटले तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही आणि भेटलं तर तुम्हाला नक्कीच दाखवू। चला बऱ्यापैकी पाऊस पडून गेलाय, आता बघूया खेकडे मिळतात की नाही ते। एवढ्या सगळ्या गँग मध्ये खेकडे पकडणारा फक्त एकच माणूस आहे, तो म्हणजे माझा नवरोबा। रानफुलं बघा किती मस्त दिसत आहेत। पावसाळ्याच्या दिवसात सड्यावर फिरण्याचा आनंद एक विलक्षणच असतो। तुम्ही जर गावी गेलात किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात असा सडा असेल तर तुम्ही नक्की फिरायला जा, पावसाळ्यात फिरण्याची मज्जाच वेगळी असते। ऑलरेडी काही माणसं इकडे खेकडे पकडून गेली आहेत असं समजतंय, पण बघूया आम्ही पण ट्राय करतो। मस्त जणजणीत रस्सा बनवण्यापुरती खेकडे मिळाले तरी बस झालं। सडा म्हणजे काय हे कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते। कातळाच्या मोठ्या आणि मोकळ्या भागाला म्हणजेच सगळ्या खडकाळ परिसराला कोकणात सडा असं म्हणतात। म्हणजेच तो भाग खडकाळ असल्यामुळे झाडंही कमी असतात आणि पावसात त्यावर ठिकठिकाणी मस्त रान रुजलेलं असतं आणि छोटे मोठे झरे ओहोळ वाहतच असतात। म्हणूनच की काय खेकडे आणि मासे पावसाळा सुरू झाल्यावर आपली पिल्लं सोडण्यासाठी अशा सड्यांवर येतच असतात। फर्स्ट टाइम पकडलाय अथर्व, दाखव तू की काय करते। गेला गेला बस 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 ओके, शेवाळ्यात जाऊ नको, तिथे बस थांब, तिकडे नको, इकडे जा, इकडे जा, पप्पांच्या साईडला जा, त्या साईडला जा, त्या साईडला जा। छोटी छोटी पिल्लं सापडत आहेत, म्हणजे मोठे खेकडे इथे नक्कीच असणार नाही। असं वाटत मला बमने हात लकी ये ए इकडे या, थांबा थांबा माझ्याकडे पहिलं परत तुझ्याकडे। हा तू काळावाला दिसत नाही, असे छोटे छोटे झरे सुद्धा मस्त वाटतात ना। पळतोय तो पलटी पिल्ल आहेत म्हणजे मोठे केकडे पण असणार ना। कोणाचा कुरल्यांचा गावात ही जरा इन्फॉर्मेशन आहे बरं का, मला माहितीच नाही आजचं। ह्या वाळी आहेत धोंडे कामी आहेत पण त्या साईडला पण मस्त आहे। गो त्या चिल्ल्या पिल्ल्यांकडे बघा, नाही तर धडपडती। डबकच आहे ना, ह्याच्यात कुरले नाही मिळत, चिखल दिसत आलोय। महाराज जायत कोण चिखला लगभग जाता। आमच्या आधी कोणतरी धोंडे परतून गेलेला दिसता।
अंधार होऊच्या आधी सात आठ तरी पकडा, त्याचं रसो तरी होय. जरा गड चढताना तू शूटिंग केली पलटू. काय नाही कायच दिसत नाही. टॉर्च चालू कर ना, टॉर्च टॉर्च चालू कर. त्या साइडला ना, तुझ्याकडे तुझ्याकडे छोटा आहे काका. 16x9 मध्ये करताय ना? माझी सकट कर, फक्त ह्याची करू नको. किती करताय? तिकडे तिकडे. हे बाळा पाठी जाऊ नकोस. वरचे दगड पडेल. त्याला एक भेटला तर झाला असं एक काम. पप्पा तुटतोय. आम्ही हाताने दगड पडतो. राम देतो गेला तो अरे चालला दिसतोय ना. पण दिसतोय एकच खेकडा भेटलाय आणि आता हा विंचू भेटलाय. लहान मुलांना खूप सांभाळून नेलं पाहिजे. कुकी बस विचार मी व्हिडिओ करतो. कुकी भारी पडते रे. अरे यार आतमध्ये गेला ह्या दगडाच्या मागे. तिला कसं कळतंय भेंडी आत बाहेर? पोरं बघ किती. पिशवी पिशवी पिशवी. रस्सा बनवण्यापुरती कुरल्या मिळाल्यात, म्हणजेच केकडे मिळालेत. पण आणखी शोधूया. मीठ काय ते करा, साप बी पसायचे. हा आम्ही चढतो. आमची भारी वाटते रे बाबा. आई जोड चावते. भेटली मी वेगळी व्हाईट वाटते ना. मस्त आहे. नर आहेत व्हाईट वाले. चल एका साधारण वर बघतोय मग कसा एवढा जोरात चालला वाटत. त्यांना असं पकडायला लागत. चौकुरी असतात ना. हे काय खोलून ठेवला नाही बादलीत. हाय वेदिका, कसं वाटतंय फिरून? दगड दगड उलटा येत काय भाईची भाग पकडून मागे मेहनत वाया जाईल. पडलं बिडलं तर खाली जायचं परत. कारण त्याच्याकडे साप बी पसला पलटू पुढे तुमच्या साईडला पलट. जरा मागे. अरे भेटली. ये फायनली पकडली. अरे सही आहे. डेंगो तुटला काय? डेंगो तुटला. एक डेंगो तुटलाय.
एक मोठा आणि 5-6 मीडियम साइज चे खेकडे मिळालेच आहेत. रस्ता तर बनेलच पण आता पाऊसही येईल त्यामुळे नाही मिळाले तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. यांचं बघा काय चाललंय, स्वतः तर काय खाणार नाहीयेत पण पकडण्याची हौस काय जाणार नाही. कोको तुम्ही दोघे तिकडे जावा, त्या काकांच्या तिकडे तिथे उभे राहा. मोठा खड्डा इकडे पण आहे का? बाई इथे पण आहे बघ, इथे असणारच ते खड्ड्यांना तिकडे पण. रात्री बाहेर येणार आहे. तुम्ही कसं छोटा भेटलेला ना बाई, ते बघ कुर्ली भेटली, कुर्ली भेटली छोटा वाला भेटली. पावसाच्या रिपरिपीमुळे आता दिसणार पण नाही ना नीट. आता कोण आहे? साप आहे. हे मोठा आहे, थांब. साप आहे, साप आहे. नाणेट आहे गेला आतमध्ये. हे पायाखाली लक्ष ठेवा रे. नाणेटी स्नेक होता, स्नेक गेला. स्नेक होता, स्नेक बिनविषारी गेला. गेला तो गेला, लपला आतमध्ये. कुठे गेला? एवढा एवढा होता हा. इथेच गेला, आतमध्ये गेला. बिनविषारी आहे म्हणून ठीक आहे. ते काकांना माहिती आहे ना सगळं. खाली लक्ष ठेवा. वरती काय बघायला पाहिजे? वरती तिथे काय? कुकी जाऊ नको. बहुतेक आपण नाही उचलला. हा केला का? हा नसेल केला. इकडे ये सारंगी, ते पण केलंय बहुतेक. इकडे या भागात काहीच भेटत नाही, आपण त्या साईडला जाऊया. या भागात तुम्ही नाही नाही म्हणता आहे सुद्धा गावली. खरंच हा की काय रसो बनूच्या लायकीचे सुद्धा सगळे उठला. मिक्सरला लावलंय काय मोकळा झाला. अजून गावची 3-4 तकडे. असणार त्याच्या खाली पण, मोठा जरी असला तरी असणार आहे खाली पण. जोहरण झालो, धोंडे उचलू त्याच्या पाठीला. बाम लावा, बाम लावचा डिपार्टमेंट आता प्रियंकाकडे. किदगड दोघ ठिकाणी खावायला पाहिजे, त्याच्या खाली नक्कीच असणार आहे. फर्स्ट टाइम मी पकडतोय, जरा बघू दे. बारकी बरोबर पकडतोय बघ. तिकडे छोटा का असे ना? चला आता रस्ता बनवण्या पुरते कुर्ले मिळाले आहेत. पाऊस पण येणार आहेत, घरी जाऊया लवकर. चला निघूया आता. छोटा का उचला बरं. याच्या खाली छान वाटतं. हात लकी ये इकडे या. बघण्या जरा इकडे बघ ये. तुम्ही कुरल्या बघा, तोपर्यंत मी जरा फोटो सेशन करते. तर मंडळी आता संध्याकाळ होत आली आहे, रात्र होईल. तर आम्ही असं छान सड्यावर फिरलो,
तर साधारण रशियापुरत्या आम्हाला 5-6 किंवा 7-8 असे काहीतरी कुर्ल्या भेटल्या असतील, म्हणजे अर्थातच खेकडे. तर ते रशियापुरती आता भेटलेले आहेत, ते आता घरी जाऊन बनवायचं आहे, तर त्याचा पण व्हिडिओ आम्ही टाकूच. तर आत्तापुरतं एवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद. हाय. हे दोन मोठे आणि 6-7 मीडियम साईजचे खेकडे आम्हाला मिळाले.